Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video, we are going to learn miscellaneous exercise 1 of standard 8 mathematics. Upon problem set, miscellaneous exercise part, textbook is the don't part, the first part of the miscellaneous exercise. The upon Sankirna Prashna Sangha, to upon Pope. आता क्वेश्चन नंबर 1 का दिलाय चूज द करेक्ट अल्टरनेटिव आंसर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चंस एमसीक्यूज आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव आंसर देयर आर 4 अल्टरनेट्स त्या अल्टरनेट वरून आपल्याला काय करायचे एक चूज करायचे इन क्वाड्रिलेटरल पीक्यूआरएस मेजर ऑफ एंगल पी इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल आर पी एंड आर बोथ आर सेम 100 क्यू आणि एस दोघ सेम 72 State which pair of sides of those given below is parallel. Side PQ is parallel to side QR. आता काय काय दिले बा? MP quadrilateral P Q R S PQ RS in P P is 108 R is 108 Q and S 72 आता आपल्याला काय दिले स्टेट व्हिच पेअर ऑफ साइड्स ऑफ दोज गिवन बिलो इज पॅरलल पी क्यू इज पॅरलल टू क्यू आर पी क्यू इज पॅरलल टू क्यू आर नॉट पॅरलल साइड पी क्यू इज पॅरलल टू एस आर राईट हे बरोबर आहे अजून पाहू साईड एस आर अँड एस पी नॉट साईड पी एस अँड पी क्यू नॉट सो साईड पी क्यू अँड एस आर वाय पॅरलल बाय दीज आर द इंटेरियर अँगल 108 अँड 72 किती होतात 180 बरोबर पेअर ऑफ लाईन्स बाय ना पॅरलल्स लाईन्स हे जे अँगल्स आहेत इफ दिस सम ऑफ दिस टू अँगल्स इज 180 देन दीज लाईन्स आर पॅरलल सो पी क्यू इज पॅरलल टू एस आर और चॉइस इज बी साइड पी क्यू एंड साइड एस आर आर पैरलल आता अपन ये एम सी क्यू सेकंड है ना तो अपन नंतर घेऊ कारण तो फार मोटा होता लिहिण्यासाठी म्हणून अपन नंतर घेतो इफ 19 क्यू इज इक्वल टू 6859 फाइंड क्यूब रूट ऑफ 0.006859 किती प्लेसेस आहे आता डेसिमल प्लेसेस 1 2 3 4 5 6 सिक्सला आपण काय करू 3 ने डिवाइड करू क्यूब रूट आहे ना म्हणजेच किती 2 म्हणजे आपल्याला बघा 6859 हा नंबर सेम आहे पण आपल्याला क्यूब रूट याचा क्यूब रूट येताना किती डेसिमल प्लेसेस किती 2 प्लेसेस बिफोर सो 9 1 सो दिस इज डी इज द राईट चॉईस डी 0.19 इज द आवर करेक्ट अल्टरनेटिव नाउ डियर स्टूडेंट सी सेकंड एमसीक्यू आपला राहिलेला आहे तो रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम दोज गिवन बिलो देम अथवा आपल्याला काय दिलंय एक डबल अल्टरनेटिव्ह दिलेले म्हणजे हे चार स्टेटमेंट दिलेले हे अल्टरनेटिव्ह नीट लक्ष द्या डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर प्रश्न कसा आहे एम पी एस सीला यू पी एस सीला किंवा जे डबल ई सी ई टी सारख्या परीक्षेला असा प्रश्न विचारला त्याच्यात चार काय दिलेले स्टेटमेंट दिले आणि त्याच्यानंतर परत अल्टरनेटिव्ह दिलेले बरोबर रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिवन बिलो देम डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर रेक्टँगलचे म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी माहीत पाहिजे प्रॉपर आता रेक्टँगलचे जे डायगोनल्स आहेत ते फक्त काय बाय सेक्टर आहे नॉट परपेंडिक्युलर बाय सेक्टर ओनली बाय सेक्टर सो दिस इज नॉट अवर रॉ राईट नंतर डायगोनल्स ऑफ ए रोम्बर्स आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर ऑफ इच अदर हे पण बरोबर आहे परपेंडिक्युलर बाय सेक्टर आहे रोम्बर्सचे जे डायगोनल्स आहे ते काय बाय सेक्टर अँड ऑल्सो परपेंडिक्युलर बाय सेक्टर डायगोनल्स ऑफ ए पॅलोग्राम आर परपेंडिक्युलर बाय सेक्टर दिस इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट परपेंडिक्युलर बाय सेक्टर नाही ते फक्त काय बाय सेक्टर्स आहे डायगोनल्स ऑफ ए काइट बाय सेक्ट इच अदर
डायगोनल ऑफ ए रेक्टेंग काइट बायसेक्ट इच अदर, हे पण काय रॉंग स्टेटमेंट, कारण फक्त काय करतो जो डायगो मोठा डायगोनल तो काय करतो लहान डायगोनलला काय करतो बायसेक करतो. सो दिस इज ऑल्सो रॉंग स्टेटमेंट. आता पाहू काय म्हणतो आपण. स्टेटमेंट सेकंड अँड थर्ड ट्रू, सेकंड अँड थर्ड, नॉट थर्ड इज नॉट ट्रू. ओनली स्टेटमेंट सेकंड इज ट्रू, ओनली सेकंड ट्रू. स्टेटमेंट सेकंड अँड फोर्थ आर ट्रू, सेकंड अँड फोर्थ आर, फोर्थ रॉंग आहे. स्टेटमेंट फर्स्ट अँड थर्ड, फर्स्ट थर्ड अँड फोर्थ आर ट्रू, फर्स्ट थर्ड अँड फोर्थ ट्रू, हे तिन्ही पण काय रॉंग आहे. म्हणजे आपलं काय राईट चॉईस कोणतं आहे, बी ओनली स्टेटमेंट, ओनली स्टेटमेंट सेकंड इज ट्रू. ओके, दिस इज अवर राईट चॉईस. नाउ डियर स्टुडंट, क्वेश्चन नंबर टू इज फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स, 1, 5832, 4096. आता बघा, फर्स्ट घेऊ आपण, याचे फॅक्टर्स करून घेऊ. काय फॅक्टर्स, आता 2 2 जा 4, 2 9 जा 18, 2 1 जा 2, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 5 जा 10, अगेन 2 8 जा 16, 2 7 जा 4 14, 2 2 जा 4, 2 9 जा 18. आता किती जाईल, 3. 3 2 जा 6, 3 4 जा 12, 3 3 जा 9, 3 3 8 जा 24, 3 1 जा 3. फॅक्टर्स करता येतात सगळ्यांना, 27, 3 9 जा 27, 3 3 जा 9, अँड 3 3 जा 1, राईट. देअरफोर व्हॉट यू गेट, 5832 इज इक्वल टू 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3, राईट. हे झाले फॅक्टर्स. देअरफोर क्यूब रूट ऑफ 5832 क्यूब रूट काय लिहायचं आता पहा. तीन वेळेस असेल तर काय लिहिणार आपण, एक वेळेस लिहिणार, 3 times, देन वी राईट ओनली 1 times, 2, दिस इज 3 अँड दिस इज 3. बघा, 3 3 चे ग्रुप करायचे आणि क्यूब रूट घेताना काय, 3 times असेल तर 1 time घ्यायचं आहे, बरोबर. मग किती लागतं, 2 3 जा 6, 3 3 जा 18, अँड देअर फोर क्यूब रूट ऑफ 5832 इज इक्वल टू 18, राईट. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड वन इज 4096. काय होता, 4096, 2 20, अगेन 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 1 जा 2, 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 512. किंवा 2 ने जर डिवाइड करतो, जस्ट काय करायचं, हाफ करायचं आहे, बरं. इकडे किती लागतं, 256, 2 2 1 जा, 2 2 जा, 2 8 जा 64, 32 16 8 4, 2 2 जा 4, अँड लास्टला 2 1 जा 2. ओके, मग काय देअर फोर, फोर थाउजंड नाइंटी सिक्स इज इक्वल टू हाउ मेनी टाइम्स, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12,
12 times 2, 1. One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, 11, 12, isn't it? Therefore, cube root of 4096. 1, 2, 3, 4. Kitil 2 into 2 into 2 into 2. 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16, isn't it? Now question number 3, m is directly proportional to n, that is there is direct variation between m and n. N is equal to 15 and when m is equal to 25, hence find m when n is equal to 87, find n when m is equal to 155, right? Athava kay karche aple m, what is given? M is directly proportional to n, or there is direct variation between m and n. What do we get? Therefore, m by n is equal to k of constant, right? Athava when m is equal to 25, then n is equal to 15. Aplyala pahilyanda kay karayche, by 1 2 3 3 unknown hai, aplyala ek ek unknown kami karayche. Ata kail m 25 n 15 is equal to k, yala apan simplify karu. 5 5 ja 25, 5 3 ja 15, 5 cha table madhe doni, 5 5 ja 5 3 ja 5 by 3, yala kaunt apan constant of variation. Put in equation 1, capital equation 1 madhe thevlyavar ka hoil, m by n is equal to 5 by 3, that is 3m is equal to 5n, or just m is equal to 5 by 3n. This is the equation of variation, yala kaun apan equation of variation, right? Athava aplyala kiti 1 2 pehle da kiti unknown hote, 1 2 3 tej baki apan ek unknown k find kela. Ata aplyala ek ek known ek value dilel rel second find karayche. N is equal to ka dile, 87. When n is equal to 87, then m is equal to, so by equation 2, m is equal to 5 by 3 into 87. 3 1 ja 3 2 ja 6 and 3 9 ja 27. So 5 into 27, 29. Kitil 5 9 ja 45, 4 carry, 5 2 ja 10 and 145. So m is equal to 145. When n is equal to 87, m is equal to 145. Second, when m is equal to 155, then n is equal to, so by equation 2, well, by equation 2, m 155, 5 by 3 into n. Therefore, n is equal to kail he ikade itanna kail reciprocal, 3 by 5. 5 3 is 15, 5 1 is 1, 5 1 is 5, this is 3, 5 1 is 5, is 31 by 3, so n is equal to 93. So when m is equal to 155, then n is equal to 93, okay. Now question number 4 is, y varies inversely with x if y is equal to 30 when x is equal to 12. Find y when x is equal to 15 and x when y is equal to 18. Now given y varies inversely as x, therefore x into y is equal to capital K constant. Ata apla first kaam ka apla ki k chi value find karna. When y is equal to, when x is equal to 12,
then y is equal to 30. Therefore, 12 into 30 is equal to k. So, 360 is equal to k. Put in equation 1. Therefore, x into y is equal to 360. This is the equation of variation. Now, one first, when x is equal to 15, then y is equal to by equation put in equation 2, x is 15, y 360, therefore y is equal to 15 to the 30, right, 30 and remaining is 6, 60 is 24, y is equal to 24. So, when x is equal to 15, then y is equal to 24. Second, when y is equal to 18, then x is equal to, put in equation second, y is equal to 18, x into 18 is equal to 360, and therefore x is equal to 360. हा जो 18 मल्टीप्लाय मध्ये इकडे जाता ना, काय डिवाइड 18 टू जा 36 अँड 0, एक्स इज इक्वल टू 20. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ लाईन एल, ड्रॉ अ लाईन पॅरलर टू लाईन एल ॲट अ डिस्टन्स ऑफ 3.5 सेंटीमीटर. काय करायचं आहे बघा, सेकंड चॅप्टरमध्ये बघितलेले आपण हाऊ टू ड्रॉ टेक लाईन एल, लाईन एल घेतली आपण. ड्रॉ अ लाईन पॅरलर टू लाईन एल ॲट अ डिस्टन्स, आता इथे आपण काय करूया, परपेंडिक्युलर आपल्या जो काय के एकाच लाईनला जर दोन लाईन्स एक लाईन आहे, ह्या दोन लाईन्स जर का असतील परपेंडिक्युलर असतील, देन दीज टू लाईन्स आर पॅरलर. सो फर्स्ट वी ड्रॉ दिस इज अवर लाईन एल, आता याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू आपण. टेक एनी पॉईंट ऑन द लाईन, एक पॉईंट घेऊ कोणता तरी, एक काय करायचं आहे इथं आर्क डिफाईन करायचं, आपला सेगमेंट डिफाईन केला आपण. टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ, इथं आपण परपेंडिक्युलर काढतो आहे लाईन ही काय अनलिमिटेड आहे, म्हणून आपण इथं काय केलं, एक सेगमेंट डिफाईन केली, एक रेषाखंड निश्चित केला इथे, इथून एवढा. मग कळलं आपल्याला का, फर्स्ट वी ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर दिस वन. आता डिस्टन्स किती दिलं आपल्याला, 3.5, कंपॉसमध्ये 3.5 डिस्टन्स घ्यायचं आहे. आता मी इथे डबल घेतो तुम्हाला दिसावं म्हणून, तुम्ही 3.5 घ्यायचं आहे. इथून एक काय करायचं, एक आर्क ड्रॉ केला, राईट. आता काय करायचं, जस्ट इथे परत एक सेगमेंट डिफाईन करू आपण, सेगमेंट डिफाईन केला, त्याच्यानंतर मोर दॅन हाफ, नीट लक्ष द्या, इथून काय केलं, याच्यावरून एक सेगमेंट डिफाईन केला, हे डिस्टन्स किती होतं आपलं 3.5, राईट. आता हा जो आर्क आहे इथून एवढा, याला काय करणार आहे आपण, बायसेक करणार आहे, कोणता, हा पॉईंट आणि हा पॉईंट. टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ, ड्रॉ So,
we get required line M, which is at distance 3.5 centimeter from line L, is the our required line. Ekas line la don line kai? Yeah, perpendicular. So these two lines are parallel. Okay. Question number 6. Fill in the blanks in the following statement. The number 256 is to 5 by 7 is. Question number 6 is number 7. Fill in the blanks. Kai karacha aplyala blanks bharayche. Ki the number 256 is to 5 by 7 is nth root of. Konacha root? Kitva root hai? 7th. Haa jo khalcha number hai to kai? 7th. 7th root of nth power, काय कोणती पावर आहे? फिफ्थ. फिफ्थ पावर ऑफ 256. सेवन्थ पावर आपला सेवन्थ रूट nth पावर वरचा जो नंबर आहे तो काय? पावर. आणि कोणाचा? 256. दिस इज दीज आर द ब्लँक्स. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 7. 7 मध्ये काय आहे आपल्याला? एक्सपांड. एक पाहू आपण. 5x - 7, 5x - 9. वी नो दॅट x - a, x - b और x + a, x + b. काय आपल्याला फॉर्म्युला? x² + a + bx + ab, right? So what do we get? 5x - 7, 5x - 9. काय आपलं फॉर्म्युला? फर्स्ट 5x² - 7 - 9, 5x. एक्स म्हणजे कोण इथं? 5x. आता नंतर ए बी कोण आहे? ए -7 - 9 - 7 - 9, इजंट इट? सो व्हाट वी गेट? 5x - 7 - 9 - 14, -14 × 5x, दॅट इज मायनस -14. 5x, नोट दॅट दिस इज -7 - 9, नॉट -14 - 16. 5x, 7 9 = 63, -, + सो 25x² - 80x + 63 इज द एक्सपान्शन ऑफ दिस टू ब्रॅकेट्स. नेक्स्ट बघा सेकंड वन. 2x - 3y³. वी नो दॅट a - b³ - 3a² + 3ab² - b³. देअरफोर 2x - 3y³, 2x³, 2x² × 3y. a² means square of first term, that is 2x bracket square, note that, plus 2x × 3y bracket square, minus 3y bracket cube. So 2x³ is 8, x³, 4x² × 3y, 3 × 2x, 9y², 3³ is 27, 27y³. So 8x³, 3 4 = 12, 12 3 = 36, 3 2 = 6, 6 9 = 54, xy² minus 27y³ is the expansion of this second one.
Now third one is a plus 1 by 2 cube. We know that a plus b cube is a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. So what do you get? Therefore, a plus 1 by 2 cube, a cube 3 into a square into 1 by 2 plus 3 into a into 1 by 2 square 1 by 2 cube 3a square by 2 3a into 1 square is 1, 2 square is 4, 1 cube is 1, 2 cube is 8. A by 4 plus 1 by 8. Okay. Now question number 8 is, draw an obtuse angle triangle, draw all of its median and show their point of concurrency. Just obtuse angle manje ka sari apla obtuse angle triangle yachi medians kadachi, that is midpoint, joining midpoint. Is it? This is midpoint. It's a midpoint. या टाइप मध्ये आपल्याला फिगर काढायची. बघा आता कसं येईल. एक अप टू सिंगल ट्रायंगल घेऊ आपण. इफ मेजर ऑफ वन अँगल इज ग्रेटर दॅन 90 देन इट इज कॉल्ड. आता कोणत्याही मेजरचा घ्या आपल्याला, जस्ट नॉट लार्ज नॉट स्मॉल, वी गेट दिस टाईप ऑफ ट्रायंगल, जस्ट ए बी सी. नाउ वी हॅव टू फाइंड मिड पॉईंट. यांचे मिड पॉईंट फाईंड करायचं आपल्याला. आता मिड पॉईंट फाईंड करायला काय करावं लागेल, या ज्या कन्स्ट्रक्शन आहे काय करायचं, आपण लाईट घ्या, आपल्याला जास्त डार्क नको. फर्स्ट मी काय केलं, ए सी बायसेक्ट केलं. आपल्याला वी हॅव टू फाईंड मिड पॉईंट ऑफ ए सी. हा ए सीचा मिड पॉईंट फाईंड कर. दिस इज याला एकदम लाईट घ्यायचं. दिस इज मिड पॉईंट ऑफ, याला नाव देऊ आपण, ठीक आहे, नंतर देऊ एम एन पी, देऊ याला पी नाव देऊ. अगेन वी बायसेक ए बी, ए बीला बायसेक करू. मोठा घ्या, आय जेक्स बायसेक्ट ए बी. दिस इज अवर यम मिड पॉईंट ऑफ ए बी. हे साईन काय दाखवतं, ए एम इज इक्वल टू एम बी, यर ए पी इज इक्वल टू पी सी. जस्ट वी हॅव टू फाईंड मिड पॉईंट ऑफ बी सी. मोठा घ्या वाटलं तर. दिस इज युअर यन, राईट. आता काय काय घ्यायचं आपल्याला,
जॉइन करे छे मीडियन, दिस इज सी एम, सो योर दिस इज योर जी, दिस इज सेंट्रोइड मीडियन एंड शो दैट देयर पॉइंट ऑफ कंकरेंसी जी, पॉइंट जी इज द पॉइंट ऑफ कंकरेंसी ऑफ मीडियंस. ओके, याच्यानंतर बघा आपण राहिलेले एक्झाम्पल सेकंड पार्टमध्ये बघणार आहे. हा पार्ट खूप मोठा होईल, त्याकरता आपण इथे आपण थांबतो आहे. 8 पासून तर रिमेनिंग 17 एक्झाम्पल्स आपण सेकंड पार्टमध्ये पाहू. ओके.